कारण आहे. राज्यात कोविड वॅक्सिनचे 52 लाख डोस जाणार वाया, खासगी डॉक्टर हवाल देईल. राज्यातील खासगी डॉक्टरांनी जुलै 2021 मध्ये खरेदी केलेले सुमारे 52 लाखांवर कोरोना लसीकरणाचे डोस मार्च मध्ये कालबाह्य होणार आहेत. प्रत्येक डोसची किंमत सुमारे 630 रुपये आहे, त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा फटका खासगी डॉक्टरांना बसणार आहे. त्यामुळे त्यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे. हे डोस राज्य शासनाने घ्यावेत आणि शासकीय यंत्रणेमार्फत मोफत लसीकरणास वापरावेत यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. जिल्ह्यात सुमारे 1.5 लाख डोस शिल्लक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कोरोनाची तिसरी लाट कमी झालेली आहे, लोक डोस घ्यायला तयार नाहीत. प्रशासनाने विशेष मोहिमा घेतल्या, शाळकरी विद्यार्थ्यांना डोस दिले, त्यामुळे लसीकरणाचा आकडा थोडासा वाढला. सध्या मोफत लस घ्यायला कोण जात नाही, मग विकत कोण घेणार असा प्रश्न पडला आहे. खासगी रुग्णालयात तर गेल्या 5 महिन्यात अपवाद वगळता लसीकरण थांबले आहे. परिणामी हे डोस खराबच होणार असल्याने खासगी डॉक्टरांची चिंता वाढली आहे. डॉक्टर अमोल पवार म्हणाले, राज्यात प्रश्न निर्माण झाला असून इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भेंडवे यांच्यासह IMA ची यंत्रणा याबाबत राज्य शासनाकडे लस परत घेण्यासाठी पाठपुरावा करत आहे. या स्थितीत डॉक्टरांमध्ये एक अस्वस्थता आहे. डॉक्टर भेंडवे यांच्याकडील माहितीनुसार राज्यात सुमारे 52 लाख डोस शिल्लक आहेत. जिल्ह्यातील सुमारे 1.5 लाख डोस शिल्लक आहेत. आम्ही जुलै 2021 ला खरेदी केली होती. एका डोसची किंमत 1630 रुपये आहे. मार्च 2022 ही त्याची एक्सपायरी डेट आहे. सरकारने खासगी डॉक्टरांना डोस घ्यायला लावले होते तेव्हा ती गरज होती. आम्ही डोस खरेदी केले पण डोस विक्री झाली नाही, ते परत घ्यावेत अशी विनंती केली, परंतु कोणीही प्रतिसाद द्यायला तयार नाही, त्यामुळे मोठा आर्थिक भूर्दंड बसणार आहे. याबाबत थेट आरोग्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहे. राज्य पातळीवर त्याबाबत आमचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती डॉक्टर अमोल पवार यांनी दिली. आपल्या सर्वांना माहित आहे की गेल्या 2 वर्षापासून जी कोविडची लाट आलेली आहे, याच्या विरुद्ध लढण्यासाठी लसीकरण हे एकमेव शस्त्र होतं आणि गेल्या 1 वर्षापासून लसीकरण हे आपल्या भारतभर मोठ्या प्रमाणात सुरू होतं. हे सुरू असताना गेल्या जून जुलैमध्ये प्रायव्हेट प्रॅक्टिशनरना हे लसीकरण करण्यासाठी सांगण्यात आलं. सरकारने आणि सिरम इन्स्टिट्यूटनी प्रायव्हेट हॉस्पिटलना ही वॅक्सिनेशन उपलब्ध करून दिलेली. मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र राज्यातील असू देत, तसंच आमच्या सांगली जिल्ह्यातील खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रायव्हेट किंवा खाजगी व्यावसायिकांनी, खाजगी डॉक्टरांनी हे लसीकरण केंद्र ओपन करून त्या ठिकाणी लोकांना लसी देण्यात आलेल्या होत्या. परंतु जुलै ऑगस्टमध्ये घेतलेल्या लसी आज तागायत त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शिल्लक राहिलेले आहेत. कारण मधल्या वेळामध्ये शासनाने जे मोफत लसीकरण करण्याचं जे अभियान मोठ्या प्रमाणात राबवल्यामुळं खाजगी हॉस्पिटलकडं पेशंट किंवा लसीकरणाच्यासाठी इच्छुक असणारे लोक फिरकले नाहीत. त्यामुळं कारण एक व्हायलमध्ये 10 डोस असतात आणि 10 डोससाठी 10 लोक आल्याशिवाय आपण ती व्हायल फोडू शकत नाही आहे, असं पण गोष्टी असल्यामुळं प्रायव्हेट लसीकरणावर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला होता. सेम अशाच गोष्टी संपूर्ण महाराष्ट्रभर झालेल्या आहेत. तर आत्ता सध्या आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये जवळजवळ 40 ते 45 खाजगी लसीकरण केंद्र आहेत आणि त्यांची एकूण जवळजवळ 55,000 डोसेस हे आत्ता शिल्लक आहेत. हे सिच्युएशन संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. पुणे जिल्ह्यामध्ये 19 लाख, मुंबई जिल्ह्यामध्ये 17 लाख आणि एकूण कोविशिल्डचे 52 लाख डोस आणि कोवॅक्सिनचे 7 लाख असे 59 लाख कोविड वॅक्सिन्स आत्ता खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्या सेंटरला शिल्लक आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे वॅक्सिन्स ह्या फेब्रुवारी आणि मार्चमध्ये ह्याची एक्सपायरी होत्या, हे संपणार आहेत. तर हे संपूर्ण ह्याची कॉस्ट पण करोडो रुपयांच्या मध्ये होते. हा आर्थिक भूर्दंड तर संपूर्ण खाजगी व्यावसायिकांना आहेच, परंतु हे 59 लाख डोसेस हे असेच वाया जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे, ही खूप मोठी चुकीची गोष्ट आहे. याच्यासाठी आम्ही स्वतः सांगली जिल्ह्यामध्ये ह्या लसी वाया जाऊ नये म्हणून सांगलीचे लसीकरण ऑफिसर असतील, जिल्हाधिकारी असतील, ह्यांना निवेदनं देऊन फोन करून ह्या सातत्यानं आम्ही प्रत्येक महिन्यामध्ये त्याचा पाठपुरावा घेतोय. परंतु शासन ह्याच्यावरती काहीच करत नाही आहे. तसंच आम्ही सिरम इन्स्टिट्यूटला पण आम्ही
लसी मागे घेण्यासाठी सांगितलं, परंतु ते पण मागे घेण्यासाठी तयार नाही आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की ही मोठी गंभीर बाब आहे। आत्ता सध्या संपूर्ण जगावरती हे कोविडचं सावट असताना, लसीकरण हे प्रामुख्यानं एकमेव शस्त्र असताना, हे अशा 59 लाख डोसेस अशाच पडून वाया जाणं हे अत्यंत चुकीचं आहे, निषेधार आहे असं मी मानतो। यासाठी आम्ही मी माझ्या खाजगी प्रॅक्टिसबरोबरच मी आम आदमी पार्टीचा महाराष्ट्र हेल्थ विंगमध्ये सदस्य आहे। आम्ही आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र आरोग्याच्या विभागातर्फे किंवा हेल्थ विंगतर्फे आम्ही हा मुद्दा मोठ्या प्रमाणामध्ये उचलण्याचं ठरवलेलं आहे। आणि मला असं वाटतं की हा महत्त्वाचा मुद्दा आहे। अशा 59 लाख डोसेस वाया जाणं हे अजिबात आपल्याला परवडणार नाही आहे। आणि ह्या गोष्टी शासनानं मागं घेऊन त्याचं पुरेपूर त्याचा उपयोग करून घ्यावा अशी आमची विनंती आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस।